दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून सर्वांगीण विकासासाठी तिसऱ्या आघाडीचा माणूस पाठवा असं आवाहन युवा उद्योजक संतोष पवार यांनी केलं. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा विचारमंथन स्नेह मेळावा मुख्य निमंत्रक युवराज राठोड यांनी मंगळवारी जुळे सोलापुरातील टाकळीकर मंगल कार्यालयात आयोजित केला होता. यावेळी युवा उद्योजक संतोष पवार यांनी सोलापूर दक्षिण मतदारसंघाबाबत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की दक्षिण सोलापूर तालुक्यातील मद्रे गावातील आपण रहिवासी असून बोलण्यापेक्षा काम करण्याला प्राधान्य देणार आहे. राजकारण आणि राजकीय नेत्यांमुळे सोलापूरचा विकास खुंटलाय. आता सोलापूर जिल्हा आणि दक्षिण तालुक्यात भेडसावणारे प्रश्न सोडवण्यासाठी तिसऱ्या आघाडीतील माणसाला विधानसभेत पाठवा असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी ज्येष्ठ नेते बाळासाहेब शेळके, बसवराज बगले, अर्जुन सलगर, हरीश पाटील, माजी महापौर अलका राठोड, विजयकुमार हत्तुरे, महमूद पटेल, चंद्रशेखर भरले गुरुजी, चंद्रकांत सुर्वे, मोतीराम चव्हाण, शिवयोगी बिराजदार, चंद्रशेखर गवळी यांनी आपले विचार मांडले. यावेळी सुभाष पाटील, संतोष वाक्से, दयानंद भिंदे, दीपक पवार, अख्तर ताज पाटील, नामदेव पवार, नाना चव्हाण, पांडुरंग पवार, शिवानंद झळकी, शिवाजीराव कांबळे, अकबर शेख, युवराज चव्हाण, भारती कोळी, गौरा कोरे, नितीन चव्हाण, अल्लाउद्दीन शेख, अमृता चव्हाण यांच्यासह मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन महेश लामकाने यांनी केलं.